नमस्कार मित्रांनो, ॲग्रिकॉस या युट्यूब चॅनलमध्ये मी केशव साठे तुमचं पुन्हा एकदा खूप स्वागत करतो. मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये सोयाबीनची जी पहिली फवारणी आहे त्याविषयी माहिती घेणार आहोत. तुम्ही फवारणीविषयी भरपूर असे व्हिडिओ यूट्यूबवर बघितले असतील, परंतु आपण या व्हिडिओमध्ये एकदम क्रमाने आधी इन्सेक्टिसाईड असेल कीटकनाशक, त्याच्यानंतर टॉनिक आणि वॉटर सॉल्युबल खते, त्याच्यानंतर आपण जे आहे ते बुरशीनाशकाची माहिती पाहणार आहोत. आणि या व्हिडिओमध्ये मी एकदम स्वस्तामध्ये जास्तीत जास्त रिझल्ट देणारे औषधं मी तुम्हाला सुचवणार आहे. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी फायनली नेमकं कोणतं औषध, मग ते कीटकनाशक एक असेल आणि त्याच्यात टॉनिक आणि वॉटर सोल्युबल एक खत असेल आणि शेवटी बुरशीनाशक असेल, जे की स्वस्तात एकदम मस्त असं कॉम्बिनेशन असणार आहे आणि ते 100% तुम्हाला उत्पन्न वाढीच्या दृष्टीने एकदम फायदेशीर राहणार आहे. मित्रांनो, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग वेळ वाया न घालवता व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर मित्रांनो, सगळ्यात आधी आपण कीटकनाशकांविषयी माहिती घेऊयात. मित्रांनो, कधी फवारणी करण्याच्या आधी कीटकनाशकांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर आधी आपल्या शेतामध्ये पाहणी करून कोणत्या किडींचा प्रादुर्भाव आहे किंवा मग आपल्याकडे जास्त करून कोणत्या किडींचा प्रादुर्भाव होतो यासाठी आपण फवारणी करायची असते. जास्त करून मित्रांनो, आता सोयाबीनमध्ये खोडकिडा खोडमाशींचा प्रादुर्भाव असू शकतो, चक्रभुंग्याचा प्रादुर्भाव असू शकतो, त्यासाठी रोजच्या रोज आपल्या शेतामध्ये निरीक्षण घेणं खूप महत्वाचं आहे. तर मित्रांनो, कीटकनाशकमध्ये तुम्ही सोलोमन घेऊ शकतात, 20 ml प्रतिपंप इतकं मात्रा त्याची आहे, किंवा मग आलिका, या दोन्हीपैकी एक कोणतंही औषध तुम्ही घेऊ शकतात. त्याच्यानंतर मित्रांनो, इमॅमॅक्टिन बेंझोएट सुद्धा आळीसाठी एकदम उत्तम प्रकारे काम करतं, 150 ml प्रति एकर त्याची मात्रा आहे. जवळपास 12 ग्रॅम प्रतिपंप एवढी मात्रा घेऊन तुम्हाला इमॅमॅक्टिन बेंझोएट फवारायचं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, जर तुमच्याकडे पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव असेल ज्यामुळे की येलो मोझॅकचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढतं, पांढऱ्या माशीच्या कंट्रोलसाठी तुम्हाला ॲसिटामिप्रिड, जे की टाटाचं मानिक किंवा मग दुसऱ्याही कंपनीचं उपलब्ध असेल तुमच्या जवळपास मार्केटमध्ये, ते घेऊन तुम्ही फवारू शकतात. ते जवळपास तुम्हाला 10 ग्रॅम प्रतिपंप इतकी मात्रा घेऊन फवारायचं आहे. तर हे झालं मित्रांनो कीटकनाशकांविषयी. तर मित्रांनो, टॉनिकविषयी जर सांगायचं झालं तर सरळ सरळ तुम्ही बायोविटा घेऊन फवारू शकतात, जवळपास 35 ml प्रतिपंप इतकं टॉनिक तुम्हाला ते वापरायचं आहे. किंवा मग वॉटर सॉल्युबल खतामध्ये जर म्हणलं तर 12x0 किंवा मग सरळ सरळ तुम्ही 19x19x19 घेऊन तुम्ही फवारू शकतात. मित्रांनो, सोयाबीनसारख्या पिकामध्ये टॉनिकवर जास्त काही खर्च करण्याची आवश्यकता नाही आहे. जर तुमचं पीक कुठेही पिवळं पडलं नसेल, अन्नद्रव्यांची कमतरता काही भासत नसेल, तर तुम्हाला टॉनिकवर मुळीच खर्च करण्याची काही गरज नाही आहे. तरी पण फुटव्यांसाठी तुम्ही एखादं टॉनिक घेऊन फवारू शकतात. तर मित्रांनो, सगळ्यात शेवटी बुरशीनाशकाचा विषय येतो. तर बुरशीनाशकामध्ये तुम्ही रोको किंवा मग सरळ सरळ साप या दोन्हीपैकी कोणतंही एक बुरशीनाशक घेऊन 30 ग्रॅम प्रतिपंप इतकी त्याची मात्रा टाकून फवारणी करू शकतात. बुरशीनाशकाचं सांगायचं झालं मित्रांनो तर आधी जे काही बुरशीजन्य रोग आहेत मित्रांनो, मग ते करपा असेल, मुळसड असेल किंवा मग इतर असतील, यांचा अभ्यास करणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे मित्रांनो. तर मित्रांनो, मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे औषधांचं जर कॉम्बिनेशन सांगायचं झालं तर तुम्ही सरळ सरळ सोलोमन किंवा मग आलिका घेऊन त्यामध्ये 19x19x19 हा वॉटर सोल्युबल खत घेऊ शकतात. आणि एखादं मग बुरशीनाशक तुम्ही जर बुरशीचा प्रादुर्भाव होत असेल तर तुम्ही फवारू शकतात, अन्यथा काही आवश्यकता नाही आहे. तर मित्रांनो, जवळच्या मार्केटमध्ये जे तुम्हाला इझिली अवेलेबल असतील, सहजासहजी जी औषधं मिळतात, ते तुम्ही घेऊन फवारू शकतात बजेटनुसार. तर हा व्हिडिओ मित्रांनो सोयाबीनच्या पहिल्या फवारणीविषयी होता. आपण याच चॅनलवरती सोयाबीनमध्ये जे तणनाशक आहे शाखेत त्याचा व्हिडिओ पूर्ण डिटेलमध्ये बनवलेला आहे, तो पण व्हिडिओ तुम्ही पाहून घेऊ शकतात. त्यामध्ये तुम्हाला तणनाशकाचा जास्तीत जास्त रिझल्ट येण्यासाठी कोणती काळजी घेऊन फवारणं पाहिजे, किती मात्रा तणनाशकाची असली पाहिजे, सर्व काही आपण डिटेलमध्ये दाखवलेलं आहे, तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की पहा मित्रांनो. तर मित्रांनो, अशाच प्रकारचे व्हिडिओ रोजच्या रोज आपण या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या सेवात घेऊन येत असतो. मग ते फवारणीविषयक असतील, कृषी सल्ला असेल, नवीन काही शासकीय योजना असतील, नवीन काही तंत्रज्ञान असेल, सर्व काही असेल, आपण रोजच्या रोज या चॅनलच्या माध्यमातून ते व्हिडिओ आपण बनवत असतो. त्यामुळे चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर खाली लाल बटन दाबून, सबस्क्राईब नावाचं बटन दाबून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्यासोबतच बेल आयकॉनचं बटन क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला रोजच्या रोज पाहायला मिळतील. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा, काही सुचवायचं असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभारी आहे. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.